पुणे शहरातील टिळक रस्त्यावरील पुरम चौकात माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतदादा पाटील यांचा पुतळा थोडक्यात बचावलाय. पुतळ्याच्या चौथाऱ्यालाच क्रेनने धडक दिली आहे. याबाबत नागरिकांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली असता अधिकाऱ्यांनी अतिशय अर्वाच्य भाषेत उत्तर दिलंय. पुणे शहरातील टिळक रस्त्यावर पुरम चौकामध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतदादा पाटील यांचा तिथं पुतळा आहे. त्या पुतळ्याला सकाळी पुढील जो चौथाऱ्याचा छोटा भाग आहे त्याला सकाळी एका मोठ्या कंटेनरनी धडक दिली. ती धडक दिल्यावर तिथं असणारा जो भाग आहे चौथाऱ्याचा तो तुटलेला आहे. थोडक्यात तो पुतळा बचावला, म्हणजे काही घटना घडण्यापेक्षा तो पुतळा थोडक्यात व आजूबाजूचा चौथाऱ्याचा जो परिसर आहे तो तिथला तुटला. म्हणजे या संदर्भात ते फोटो सोशल मीडिया अथवा प्रेसकडे पण पोचलेले आहेत. या संदर्भात आम्ही पुणे महानगरपालिकेचे अधिकारी भवन रचनाचे लंगे साहेब यांना फोन केला 12 वाजता. तर त्यांनी सांगितलं की मी तुमच्या संघ नंतर बोलतो. त्यानंतर आम्ही त्यांना 2:30 ते 3:45 सुमारास फोन केला, 2:30 ते 1:30 त्यानंतर त्यांनी इतकं अर्वाच्य घाण भाषेत सांगितलं की आम्हाला पुतळ्याच्या संदर्भात एकच काम आहे का, बाकीची कामं नाहीत का? जर पुणे महानगरपालिकेचे अधिकारी जर असे बोलत असतील पुतळ्यांच्या बाबतीत, तर या संदर्भात माझी आयुक्तांना एक नम्र विनंती आहे की ह्या अधिकाऱ्यांवर आपण काय कारवाई करणार हे आयुक्तांनी त्यांच्या स्तरावर बोलावं. कारण का आयुक्तांनी परवा महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये अधिकाऱ्यांची बाजू घेतली की अधिकारीच काम करतात, अधिकारी काम करत नाही ही अशी भाषा वापरतात की आम्हाला एकच काम आहे का पुतळ्यांच्या बाबतीतली, बाकीची कामं नाहीत का? जर स्वर्गीय वसंतदादा पाटील यांच्या पुतळ्याच्या बाबतीतली जी डागडुगी नाही झाली तर या विभागाचे भवन रचनेचे अधिकारी लंगे साहेब आहेत, यांच्यावर ताबडतोब कारवाई झाली पाहिजे. ही आमची शहर काँग्रेसच्या वतीने मागणी राहील.